मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज बेंगलोर में मणिपुर में चल रहे दंगों के कारण वहां फंसे महाराष्ट्र के छात्रों से टेलीफोन के माध्यम से संपर्क किया और उन्होंने राहत और मदद का उन्हें आश्वासन भी दिया। इन फंसे छात्रों को वापस महाराष्ट्र लाने के लिए एक विशेष विमान की व्यवस्था की गई है और जल्द ही ये विमान उन छात्रों को लेकर महाराष्ट्र में प्रवेश करेगा। मणिपुर मध्ये जी मुलं आपले विद्यार्थी जे अडकले त्यांना तातडीने रेस्क्यू करण्यासाठी तिथून सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मुख्य सचिव मनोज सोनी आणि सीएमओचे आमचे भूषण गगराणी आणि असीम गुप्ता या तिघांशी बोललो। तिघही त्या कामावर आहेत आणि त्यांना सुरक्षित स्थळी म्हणजे आपल्याकडे आणण्यासाठी स्पेशल फ्लाईट करून त्यांना आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तिथल्या दोन मुलांशी देखील बोललो, विकास शर्मा आणि तुषार आवाड या दोन्ही मुलांशी मी बोललो आणि त्यांनाही सांगितलं काळजी करू नका, तुमची युद्ध पातळीवर आपण इकडे आणण्याची व्यवस्था करतो। मुलांशी बोललो मी, मुलं म्हणाले घाबरले, मुलं त्यांना सांगितलं घाबरू नका आणि तुमची व्यवस्था या ठिकाणी आणण्याची आपण करतो आहे। 20-22 मुलं आहेत अंदाजे आणि मग त्यांच्यासाठी आपण विशेष म्हणजे चार्टर फ्लाईट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या तातडीने मुलांना आपल्याकडे आणतील।